महिलांच्या हातामध्ये 50. म्हणून तुम्हाला आता हे मोठं होत आहे की प्रत्येकाने आपल्या वॉर्डमध्ये जाऊन महिलांना, पुरुषांना, मुलांना हे तुम्हाला सांगायला लागेल की येणाऱ्या 21 तारखेला आपल्याला आपला माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा, काँग्रेस पक्षाचा, डीपी चव्हाण साहेबांचा, आणि 21 तारखेला प्रत्येकाने आपल्या बूथ वर जाऊन प्रत्येकाने मतदान बाहेर काढणं जरुरीच आहे. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. 21 तारीख विसरू नका. आपली निशाणी आहे पंचा, आपले उत्तरचे आमदार मान्य डीपी चव्हाण साहेब. धन्यवाद बाबीजी. आपण आपला वेळाचा वेळ काढून या ठिकाणी आमच्या प्रचार सभेला उपस्थित. काँग्रेसचा वाघ नांदेड उत्तर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री डीपी सावंत यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला या ठिकाणी उपस्थित राहिलेले महापौर दबालेताई, अब्दुल सत्तार भाई, मसूद भाई, पीआरपीचे नेते गजबारे जी, रहमान सिद्दीकी जी, ज्यांना महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष म्हणून राज्यपातळीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे, रेखाताई, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आमच्या निमकरताई, या ठिकाणी उपस्थित असलेले महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी उपस्थित, मंचावरील माझे सर्व सहकारी, मी वेळेअभावी सर्वांची नावं घेत नाही, सर्व माझे युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील, सर्व माझे आमचे हरिदत्त हाकेजी, आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आलेली सर्व प्रमुख मंडळी, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज आपण विधानसभेच्या या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत. काँग्रेस पक्षाची महारॅली, आजचं रॅली करण्याचं प्रमुख महत्व यासाठी आहे की 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींची जयंतीचा दिवस आहे आणि लालबहादूर शास्त्रीजींच्या जयंतीचा दिवस. हा दिवस हा राज्यासाठी असा एक दुग्धशर करा योग आहे की ज्याच्यामध्ये देशाचे महान सुपुत्र, ज्यांनी देशाच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी देश एक व्हावा म्हणून लढा दिला आणि देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींनी आपल्या अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या महात्मा गांधीजींना आणि लालबहादूर शास्त्रीजींना मी विनम्रपणे प्रथम या ठिकाणी मित्र अभिवादन करतो. आणि म्हणून आजचं औचित्य साधून डीपी सावंतांच्या प्रचारार्थ, काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आणि काँग्रेसची ही महारॅली आज नांदेडच्या या उत्तर मतदारसंघातून निघालेली आहे. मला एवढंच म्हणायला लागेल डीपी सावंतांसाठी, मैं अकेला ही चला था, मैं अकेला ही चला था जानी बे मंजिल, मगर लोग आते गए और कारवा चलता गया. अशा प्रकारचा माहोल आज या नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय. ग्रामीणची मंडळी आहे, शहरातली मंडळी आहे, सगळी महिला आहेत, या ठिकाणी युवक आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांनी मिळून काँग्रेस पक्षाच्या आपल्या उमेदवाराला विजयी करण्याकरता सर्वांनी कंबर कसलेली आहे आणि सगळे जोरदारपणे आपण काम करूया आणि आपली जागा निवडून आलीच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. मला उत्तर मतदारसंघातील माझ्या तमाम या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर मतदारसंघाने 30,000 मताची हॅट्रिक आहे. तिसरी बार भी काँग्रेस, काँग्रेस और सिर्फ काँग्रेस. काँग्रेसची जागा आपली आपण निवडून आणणार आहोत मित्र. आणि म्हणून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण आपला लढा चालू ठेवायचा आहे. लढाई करणे की वैचारिक लढाई आहे,
आपण आपल्याला आठवत असेल महात्मा गांधींची लढाई कोणाशी होती, गोरो से, तब लड़े थे गोरो से, तब लड़ेंगे लड़े थे गोरो से, अब लड़ेंगे। आता मंडळी देश विकायला लागली, मंडळी महाराष्ट्र विकायला लागली, आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना आज माहिती आहे आज अवस्था आपली काय आहे। दिवसभर लाईट नाही, लाईट नाही तर पाणी नाही, लोक येतात तुमच्याकडे, कोणी डीपीची येत नाही, तुमचा डीपी चालूच आहे, आम्हाला डीपी ऐसा आहे की डीपी बंद होताही नाही कभी, तिकडे आमच्याकडे डीपी बंद आहे, लाईन बंद आहे, पाणी बंद आहे। उत्तरमध्ये बघितलं डीपी चालू आहे, 24 घंटे डीपी चालू आहे, डीपी चालू नाही आहे, डीपी चालू आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा आहे, विष्णुपुरी प्रकल्पाचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे याकडे डीपी सावंत लक्ष घालतात, शेतीला मिळालं पाहिजे, प्यायला पाणी मिळालं पाहिजे, शहरात पाणी मिळालं पाहिजे, परंतु आपल्या विष्णुपुरी प्रकल्पाचं पाणी सुद्धा, आपल्या हातचं तोंडाचं पाणी सुद्धा देण्याचा प्रयत्न या विद्यमान सरकारने केला। माझ्याकडे तर विष्णुपुरी आणि अप्पर पेनगंगेचं पाणी सुद्धा दुसरीकडे न्यायचा प्रयत्न सुरू आहे। मग शहरातल्या प्रकल्पाचं पाणी शंकरराव चव्हाण साहेबांनी जो जलसागर या ठिकाणी निर्माण केला, तो जलसागर मग ते अप्पर पेनगंगा प्रकल्प असो, विष्णुपुरी प्रकल्प असो, या सगळ्या जलसागरातून आपल्या या मराठवाड्याला पाणी मिळतं। औरंगाबाद जायकवाडी प्रकल्प असतो, हे सगळे प्रकल्प निकामी करण्याचं काम या सरकारच्या केवळ आणि केवळ दुट्टप्पी भूमिकेमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये पाण्याची चंचल निर्माण झाली आहे। आता काय तर वॉटर ग्रीड, नदी जोड प्रकल्प, पाणी जोड प्रकल्प, हे नवीन नवीन घोषणा सुरू आहेत, अरे होईल तेव्हा होईल रे बाबा, आज प्यायला काय मिळत नाही पाणी। आपण पाहतोय धरणात पाणी नाही आहे, वरच्या भागात धरणं बांधली जात आहे, पाणी वर उचललं जात आहे, अशा प्रकारची अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे। मी पाहतोय नांदेडच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगले उत्पन्न घेणारे सर्व, आमचा लिमगाव सर्कल आहे, तो बारड सर्कल या सगळ्या भागामध्ये पाहतोय की मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आहे, तो ग्रामीण भागात उत्तम शेती करताय। मित्र आपल्याला हे सगळं जपायचं आहे। मी उल्लेख यासाठी गोष्टीचा करतोय, ग्रामीण भागाचे विषय जरी असले तर आपल्याला हे सगळं जपायचंय, जोपासायचंय। एकीकडे शंकरराव चव्हाण साहेब असतील, पद्मश्री शामरावजी कदम असतील, साहेबराव बापू बारडकर असतील, या सगळ्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी आपला भाग जोपासला, सांभाळला आणि आपला जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याकरता हे नेतृत्व कामाला आलेलं आहे। आणि तीच परंपरा अशोक चव्हाण पुढे चालू असल्याशिवाय राहणार नाही, मित्र पुढे चालू ठेवल्याशिवाय राहणार नाही। आणि हे करायचं असेल तर तुमची साथ महत्त्वाची आहे, तुमची ताकद महत्त्वाची आहे। मित्र लोकसभेचा एक पराभव, आज सगळीकडे चिवचिव चिवचिव सुरू झाली, हा म्हणतो मी उभा राहतो, तो म्हणतो तू उभा राहतो। आपलं ज्यावेळेस एकेकाळी 2009-10 मध्ये ज्यावेळेस राज्याचा मी मुख्यमंत्री होतो, नांदेडच्या 9 च्या 9 जागा काँग्रेस राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या, मला आठवण करून दिली पाहिजे। त्यामुळे मला एवढं सांगायचंय की नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये क्षमता आहे, लोकांचा कल काँग्रेसकडे आहे, ही सगळी जी उठली आता चिवचिव करत दुसऱ्या पक्षातली, हे सगळं या जिल्ह्याचं वाटोळं लावणार आहेत। वाळूच्या चोऱ्या सुरू आहेत, आपण पाहतो ट्रकच्या ट्रक चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, एकीकडे वाळूच्या चोऱ्या, दुसरीकडे हस्तक्षेप एवढा वाढलेला आहे की शहरामध्ये दिवसा ढवळ्या लोकांना गोळ्या घालण्याचं काम सुरू आहे। काँग्रेसच्या नगरसेवकावर गोळ्या घालल्या, आमचा नगरसेवक कोपलवारचे वडील याच्या अंगावर गोळ्या झाडल्या गेला आणि तो आता मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जिवंत आहे, सुदैवाने। मी त्याला मुंबईला पाठवलं कोकुलवारला, त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि आज तो जिवंत आहे, त्याला ताबडतोब आम्ही मुंबईला हलवलं। पण मला सांगायचं आहे नांदेड शहरामध्ये गोळ्या झाडल्या जातात आणि आपण गपचूप बसलोय, काय करतं यंत्रणा? मटका चालू, जुवा चालू, गोळ्या झाडण्याचं काम चालू। कधी घडलं होतं डीपी सावंत पालकमंत्री असताना कधी घडलं होतं का हो मला सांगा? अशोक चव्हाण पालकमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना आपल्या जिल्ह्यामध्ये कधी घडलं होतं? आज खुलेआम चल रहा है, मटका खुलेआम है, दारू खुलेआम है, अवैध धंदो दारू खुलेआम चालू है, रस्त्यावर गोळ्या झाडल्या जात आहे, सामान्य माणूस सुरक्षित नाही, ही अवस्था आज आमच्या जिल्ह्याची
दुर्दैवानं कुठे चाललो आपण? अधोगतीकडे जिल्हा चाललाय, विनाशाकडे जिल्हा चाललेला आहे. आपल्याकडे पाहायला कोणी तयार नाही, कोणी रोखतं, गोळी लावतं, लगाव पैसे. शहरातल्या क्लासवाल्यांना विचारा, शहरातल्या क्लासवाल्यांना विचारा, क्लासेस चालवतात ना सगळे, त्यांना विचारा. सगळ्यांच्या घरी जाऊन खंडणीची मागणी होत आहे, सगळ्यांच्या घरात जाऊन खंडणीची मागणी होत आहे, काही कारवाई नाही. त्यानंतर डॉक्टरांकडून पैसे मागितले जात आहेत. मला डॉक्टर भेटले, अनेक डॉक्टर मला भेटले आणि मला सांगितलं, साहेब आम्हाला वाचवा, आमचे पैसे आमच्याकडे मागून राहिलेत आणि गोळ्या घालू. म्हणजे सगळं कॅमेरावर आहे, लपून काही नाही, सगळ्या CCTV कॅमेरावर. डॉक्टर असो, त्या ठिकाणी क्लासेसवाले असो, खुलेआम चल रहा है, बाजार सुरू हो गया है. कशामुळे घडतंय ही अवस्था आज राज्याची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नागपूर जिल्हा आज देशाचं राज्याचं क्राईम कॅपिटल झालेलं आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारीकरण कुठे असेल तर नागपूरला आहे, नागपूरला मित्रो. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आणि म्हणून हे राज्य सांगायचं उद्देश एवढाच आहे, राज्य कुणीकडे चाललंय आपल्याला हे परवडणार आहे? सामान्य माणसाने चालणार आहे? सांगा मला, चालणार आहे का? मग राज्याला वाचवायचं असेल, तुम्हाला आम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल, आमच्या माता भगिनींना सुरक्षित राहायचं असेल, आमच्या गावातल्या श्रीमंत असतील, पैसे घाम घालून पैसे कमवत असतील, त्यांच्यावर जर बंदूक चालवायचे प्रयत्न होत असतील, तर आपण आपलं राज्य भलं, आपला माणूस पाहिजे, आपलं रक्षण करणारा कोणीतरी पाहिजे आणि त्याकरता आपला प्रतिनिधी पाहिजे. आणि आपला प्रतिनिधी म्हणजे DP सावंत या ठिकाणी या शहराला रक्षण करण्याकरता आपल्याला आपला कर्तृत्ववान आमदार, तो 2 वेळा निवडून आलेला आहे, प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखणारा, प्रत्येक भागातलं काम करणारा, 24 तास आपल्या बरोबर राहणारा, अशा DP सावंतांना निवडून देणार का? ज्यांचा काही संबंध नाही. मुंबईला गेल्यावर विधानसभेत बोलावं लागतं की नाही? माईक घेऊन बोलावं लागतं. मग काय परिस्थिती आहे, राज्याचा अनुशेष काय आहे, अभ्यास करावा लागतो, लिहावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. जो माणूस राज्यामध्ये मंत्री राहिला, जो माणूस अभ्यासपूर्ण काम करून सभागृहात बोलू शकतो त्याला मतदान देणार की जो नगरपालिकेत 2 शब्दही बोलू शकत नाही अशाला मतदान देणार? हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे की नाही? हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा. त्यामुळे ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाही. काय बरोबर आहे की? ही निवडणूक राज्य नगरपालिकेची निवडणूक नाही, की राज्याच्या विधानसभेमध्ये आपला बोलणारा माणूस, बरोबर बोलणारा पाहिजे की नाही? गुंगा नाही चलता माझ्या की चूप भेटणं, मग गपचूप बसा, इथे बसतं तिथे बसत फरक काय? मग तिकडे गेल्यावर बोलणारा, शब्द मांडणारा, लिमगावला पाणी नाही आलं, इकडे शेतीला असं झालं, पीक विमा मिळालं नाही, रस्त्याचं काम झालं नाही, शहरामध्ये अमुक झालं, नगरपालिकेचं, 100% सगळा समजणारा बोलणारा माणूस पाहिजे, शिकलेला पाहिजे, काहीतरी लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि ज्याला शिकलेला नसेल, लिहिता वाचा येत नसेल, तो जाऊन ते सभागृहात काय बोलणार आहे? बरोबर आहे की चुकलेलं आहे माझं? त्यामुळे आपल्याला सुशिक्षित उमेदवार आम्ही दिलेला आहे, शिकलेला, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आणि तुमच्यामध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता, गेल्या 30-35-40 वर्षापासून नांदेडमध्ये वास्तव्य असलेला आणि माझा बालपणाचा मित्र असलेला, जाऊ द्या पुढेही सांग. मला पाहिजे ना एक माणूस जवळचा, तुम्ही जवळचे जाता आमच्या, लागतोय जवळचा, सांगितल्यावर काम करणारा, करा DP सावंत करून घ्या, काम होऊन जात. कोणालाही बोलवा रे, बघ रे बाबा, काय रे बाबा, असं भानगडत नाही. समजणारा, काम करणारा, आणि आपली कामं प्रत्यक्षात गेल्या मी पाहतो, 15-20 वर्षात भरपूर काम झालं, 15-20 वर्षात भरपूर काम झालं. आता तिथे काय चालू आहे, जागा शिवसेनेला की जागा भाजपला की जागा कोणाला, हे भांडणं सुरू झाली तिकडे. आता त्यांच्यात लागून गेली अब की बार कुछ बोल नाही सकते यार. अशा प्रकारची अवस्था आज शिवसेना भाजपची आहे. तिकडून माणसं, इकडून माणसं, ह्याला देतो, त्याला देतो, काय मुंबईला विमान चालूच आहे आमचं, सकाळ संध्याकाळ चालूच आहे, काय सकाळी गेले संध्याकाळी हात हलवत परत आले, चाललंय सगळं. एक बरं आहे, विमानाची तिकीट विक्री, विमान फुल चाललंय आमचं, त्यामुळे एक बरं आहे की विमानसेवा असल्यामुळे सकाळी जातात,
वर्षावर जातात, संध्याकाळी परत येतात. ओळखतोय कोण? अरे ओळखणारा माणूस पाहिजे तर अशोक चव्हाण मुंबईत पाहिजे, लक्षात ठेवा. आत्मीयता असलेला, आपल्या गावचा ओळखणारा, आपल्याला समजणारा आणि आपलं काम 5 मिनिटात मार्गी लावणारा अशोक चव्हाण तुम्हाला मुंबईत पाहिजे, आहे की नाही? हे चालले ते फडणवीस 3 तास बाहेर उभं करते. कुठून आलात, काय आलात, कोण आहात, तिकीट पाहिजे, परत जा. असा कार्यक्रम सुरू आहे. काय करता तिकडे? चालले तर रेल्वेचं तिकीट विमान तिकीट परत येऊन राहिले, काय करणार काय? अशी अवस्था झालेली त्या पक्षामध्ये. आणि दोन पक्षामध्ये शिवसेना म्हणते नालायकांचा पक्ष आहे, अरे भाजप म्हणते काही असो आम्ही आमचं बघून घेऊ. शेवटी तुका एकत्र आले, नालायक एकमेक बोलणार आहे. अशी अवस्था या मंडळींची आज राज्यामध्ये अब्रू गेलेली आहे. या मंडळींनी 5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी करून टाकलंय. शेतकरी ग्रामीण भागात विचारा, कर्ज माफी झाली का? लोक हात वळतात का? नाही नाही झाली, नाही झाली. असं आहे, कर्ज माफी झाली नाही. मतदान कोणला? त्यांनाच. काय केलं मतदान त्याला? नाही साहेब, आमच्या ग्रामपंचायतीचं भांडण आहे, आमचं सोसायटीचं भांडण आहे. अरे मी बाबा हात जोडले त्यांना, तुमचं सोसायटीचं भांडण नंतर बघा, तुमचं ग्रामपंचायतीचं भांडण नंतर बघा. आता आपल्याला डी पी सावंतांना बघायचं, बाकी गावातलं भांडण बघायचं नाही. अपने वॉर्ड का झगडा देखने का नाही. वॉर्ड में झगडा, वोटिंग इसको डालो. वॉर्ड में झगडा, उसको वोट करो. या भानगडी कृपया इथे बसलेल्या माझ्या सर्व सहकारी मित्रांना सांगायचंय, आज वॉर्डातलं भांडण, ग्रामपंचायतीचं भांडण, सोसायटीचं भांडण, हे सगळे विषय आज बाजूला सारले पाहिजेत. आणि आपल्याला मात्र एकोप्याने आपण काम केलं पाहिजे. मित्र, मला एवढंच आपल्याकडून अपेक्षा करतो. आज रेखाताई या ठिकाणी पक्षात आल्या, त्यांचं मी स्वागत करतो. एक धडाडीच्या महिला आहेत, उत्तम वक्ते आहेत, चांगल्या बोलू शकतात, विषय मांडू शकतात. आणि जिजाऊ ब्रिगेड यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. मराठा सेवासंघाचं उत्तम काम त्यांनी केलं. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी पक्षामध्ये जोरदारपणे मी या ठिकाणी स्वागत करतो. मला अभिमान आहे, एक सुशिक्षित अति विचारवंत असलेल्या महिला आमच्या पक्षामध्ये आज सामील झालेल्या आहेत. त्यामुळे एक चांगलं नेतृत्व निश्चित या निमित्ताने काँग्रेस पक्षाला मिळणार आहे, शंका नाही आहे. मित्रांनो, अधिक वेळ मी घेत नाही, भरपूर कामाला लागायचं आहे. उद्या टिपण साहेबांचा, डी पी सावंतांचा उद्या फॉर्म भरायचा आहे. त्यांना मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आपण करा, त्यांना शुभेच्छा द्या. आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या मताधिक्याने निवडून यावं. सगळ्या समाजात हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, ओबीसी असतील, सगळ्या समाजाने मिळून डी पी सावंतांना विजयी करावं, हे आवाहन करून मी विनंती घेतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.